नमस्कार, आपल्याकडे आज मिस्टर सिद्धेश आलेले आहेत डायरेक्ट रत्नागिरीवरून आणि त्यांचं आपण हेअर ट्रान्सप्लांट ऑलमोस्ट 1 वर्ष 1 महिन्यापूर्वी केलेलं होतं. मी त्यांचे जुने ऑपरेशनच्या अगोदरचे फोटो तुम्हाला दाखवेनच. आता जर तुम्ही त्यांचा रिझल्ट बघू शकता, एकदम नॅचरल हेअरलाईन आलेले आहे, नॅचरल रिझल्ट आलेला आहे. आणि बघ, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटला पूर्ण प्रोसेसचा? म्हणजे आधी तुमचं कसा लुक होता, आत्ता कसा होता? नाही, खूप खूप फरक जाणवला. ॲक्च्युली माझे मित्र आहेत डॉक्टर, त्यांच्या रेफरन्सने तुमच्यापर्यंत पोहोचलो. त्यांच्या एका मित्राने केलं होतं, बरोबर आहे. त्यांचा रिझल्ट मला फार आवडला होता. आणि मुंबई पुण्यात जाऊन करण्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे, मुंबई पुण्यातल्या लोकांनी सुद्धा इकडे येऊन करायला हरकत नाही, एवढा आपला रिझल्ट बरोबर, चांगला आहे. एक्झॅक्टली. आणि आता म्हणजे कॉन्फिडन्स खूप माझा खूप परत आला. म्हणजे बाहेर कुठेतरी उन्हातनं फिरणं वगैरे त्याला थोडंसं हे वाटायचं, कारण ते एज नव्हतं. बरोबर आहे. सो खूप चांगला अनुभव. आणि सर्जरीची भीती वगैरे फक्त सर्जरी होण्यापूर्वीच आहे, त्याच्यानंतर काही नाही. एकदा ती प्रोसेस, अनेकदा कसं, प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर आपण खूप विचार करतो हो. की हे असं होईल का, तसं होईल का. म्हणजे मी पेशंटला काय सांगतो, तुमचं काम काय फक्त तिथे झोपणे, त्याच्या पलीकडं ती हो. गोष्ट आम्ही सांभाळतो. भूल द्यायचे, केस कशी लावा, अनेक लोक विचारतात सर व्यवस्थित. म्हणजे तुमची एकदा डिसिजन झाली की तुम्ही या ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट करणार, त्या पुढं तुम्ही जास्त विचार करण्याची गरज नसते का? कारण की ते केल्यानंतर गणं गरजेची अशी एन्झायटी चालू होती, जी सर्जरीच्या अगोदर तुम्हाला पण जाणवली असेल. मग आणि त्या छान गाणी वगैरे चालू असतात, त्यांचे त्यांचे गप्पा एक्झॅक्टली चालू असतात, काही एक्झॅक्टली नाही, फक्त अगदी झोप लागली तरी बिंदास झोपून जायला हरकत नाही. येस 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 एक्झॅक्टली. त्यामुळे अशा वेळेला जर अँझायटी असेल तर ब्लड प्रेशर वाढणं, त्याच्यामुळे बाकीचे गोष्टी होतात, ब्लिडिंग वगैरे जास्त होऊ शकतं. त्यामुळे जेवढं तुम्ही रिलॅक्स सर्जरीच्या अगोदर राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि ऑफकोर्स आमच्यासाठी पण चांगलं आहे. आणि तुम्ही आता यांचा आधीचा फोटो बघितलास तर तुमचं वय पण केवढं वाटत होतं आणि आत्ता ऑलमोस्ट 1 10 वर्षानंतर एक डेफिनेटली फरक वाटला असेल. आणि बाकी तुमचं बरोबरची लोकं होती आणि त्यांचं कसं म्हणणं आहे याच्याबद्दल? जनरली हेअर ट्रान्सप्लांटला जरासा ॲक्सेप्टन्स कमी आहे असं म्हणतात, किंवा त्याच्याकडे अशा नजरेनं बघितलं जातं की ही कुठली तरी अननॅचरल प्रोसिजर आहे, ही करायची गरज नाही, का करून घेत आहे. मग तुमचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणजे तेच तुम्ही आता म्हणाला तसं, की हे करण्यापूर्वीची भीती आहेत सगळ्या. आता बरोबर. मला आता 1 वर्ष होऊनच गेलं आहे, अजून मला काही साईड इफेक्ट नाही. माझ्या गोळ्या पण लास्ट 2 महिन्यापूर्वी चालू होत्या, बरोबर, काही काही प्रॉब्लेम नाही, अगदी बिंदास्त करा. मी तर सरांना म्हणतोय तुम्ही रत्नागिरीत चालू करा, म्हणजे इथल्या लोकांना बरं पडेल. बरोबर, बघू आपण भविष्यात कधीतरी. आणि डेफिनेटली, आणि हेअर ट्रान्सप्लांट नंतर इमिजिएटली काही सूज वगैरे आलेली होती, कसं होतं? थोडीशी, फार थोडी, पण ओके. एका आठवड्यात पण नाही, मला वाटतं 2-3 दिवसात, 2-3 दिवसात निघून गेले. आणि आपण, मला आठवतं, तुमचं 2 दिवस केलेलं होतं. हो हो दोन आणि अडीच दोन दिवस मध्ये पाठीमागचे पण केस वापरले आणि दाढीचे पण दाढीचे वापरले. पण दाढीचं वरती बघा, ओके, तर ऑलमोस्ट काहीच निशान नाही आहे. कारण की आपण जो पंच वापरतो तो 0.6 पंच आहे, जो जगातील सगळ्यात छोटा पंच आहे आणि ज्यांनी कुठलेही निशान राहत नाही. ज्याला आपण FUE मेथडमध्ये ज्यावेळेला केस काढतो त्यावेळेला तिथे छोटंसं होल तयार करतो, पण होलची जी काही विड्थ असते त्यानुसार तुमचा स्कार असतो. होल जेवढा छोटा, म्हणजे जेवढा पंच छोटा तेवढं होल छोटा आणि तेवढा कमी निशान. त्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट दाढीमधून केस काढल्यासारखे वाटत पण नाही आहेत, कारण की ते आपण ते सगळीकडचे पसरून काढलेले आहेत आणि स्कार पण एकदम छोटा होता. आणि दाढीच्या केसांमुळं पाठीमागच्या केसांमध्ये आपण ते इंटरमिंगल, म्हणजे त्या जे स्काल्पचे हेअर लावतो त्याच्यामध्ये मध्ये मध्ये पुसून आपण दाढीचे केस लावतो, त्यामुळे जी काही डेन्सिटी येते ती डेन्सिटी एकदम नॅचरल येते आणि असा काही एक आर्टिफिशियलनेस येत नाही. म्हणजे आपण हेअर लाईन बनवताना पाठीमागचे केस वापरतो, स्काल्पमधले केस वापरतो आणि पुढचे जे केस असतात ते सिंगल हेअर फॉलिकल असतात. जसं पाठीमाग होत जात तसं दोन रूट असलेले ग्राफ्ट असतील, 3 रूट असलेले ग्राफ्ट असतील आणि त्याच्यामध्ये आपण दाढीचे केस लावतो. दाढीचे केसांचं वैशिष्ट्य काय, ते जरासे जाड असतात, कोर्स असतात आणि त्यांना ते सरळ उगवत नाही. मग त्याचाच आपण आपल्या याच्याच फायद्यासाठी वापर करतो, ते हेअरलाईनमध्ये न लावता आपण हेअरलाईनच्या पाठीमागं लावतो, त्यामुळं पूर्णपणे भरल्यासारखा जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला याच्यामध्ये पॉसिबल होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या ज्या आपल्या सर्जरीच्या प्रायजेस आहेत फार अफोर्डेबल आहेत. म्हणजे मी मुंबई पुण्यात पण बघितलं, 1.5 लाख काय, 2 लाख काय हवे तसं सांगत होते. मग सरांकडे मला ज्या किमतीत परवडेल अशा किमतीत सरांनी करून दिलेलं. आणि मुळात
सर स्वतः एवढे मोठे सर्जन आहेत पण असं कुठेच नाही, फार फ्रेंडली असतात सर, किंवा मी काहीतरी डॉक्टर आहे असंच वागेन वगैरे असं काही नसतं सरांचं फार. म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की आपण कुठेतरी हॉस्पिटलला आलो आहे. हॉस्पिटलची जशी ट्रीटमेंट असते तसं इथे नाही आहे जवळजवळ. बरोबर, एक्झॅक्टली आमचा तोच प्राईसचा मुद्दा बोलायचा झाला तर ही हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी आता सामान्य लोकांना अफोर्डेबल रेंजमध्ये आलेली आहे आणि निर्मितीमध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की आमच्याकडनं गेलेल्या प्रत्येक पेशंटला चांगल्यात चांगला रिझल्ट यायला पाहिजे. आणि इव्हन मुंबई पुणे असू दे किंवा बाकीच्या क्लिनिकपेक्षा किंवा इव्हन आमच्या आधीच्या रिझल्टपेक्षा पुढचा रिझल्ट कसा चांगला होईल यासाठी मी सतत इनोव्हेशन करत असतो. उदाहरणार्थ आता इम्प्लांटेशनच्या वेळेला आम्ही डायरेक्ट हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आउट ऑफ बॉडी टाईम जो काही आहे ग्राफ्टचा तो एकदम कमी आहे, 30 ते 40 मिनिटाच्या आत आपण ग्राफ्ट टाकतो त्यामुळे ग्राफ्ट सर्व्हायवल वाढतं. इम्प्लांट करताना पण त्याची जी काही डायरेक्शन असते ती नॅचरल अँगलमध्ये डायरेक्शन येते आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण प्रोसेसमध्ये काढण्यापासून लावण्यापर्यंत नो टच टेक्निक, म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये रूटला कुठेही आपण टच करत नाही. रूटला टच न केल्यामुळं ग्राफ्ट सर्व्हायवल वाढतात आणि अनेकदा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सुरुवातीला 3-4 महिने चांगला रिझल्ट येतो पण पुढे जसा टाईम जातो तसा तो रिझल्ट खराब पण होत जातो किंवा ते ग्राफ पडत पण जातं. तर त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण आहे इम्प्लांटेशनच्या वेळेला जी काही रूटला डॅमेज होतं ती तुम्हाला लगेच दिसत नाही, ते डॅमेज लगेच दिसत नाही, ते इव्हेंच्युअली काही दिवसानंतर दिसतं. मग ह्यासाठी नो टच टेक्निकचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला अजून 1 वर्ष 10-1 महिना झालेला आहे, 13 महिने झाले तरी यांचे केस ऑलमोस्ट नॉर्मलसारखेच आहे.